आकाशवाणी मुंबई केंद्र येणे दृकीयज्ञे तोषावे या मालिकेमध्ये नटश्रेष्ठ केशवराव दाते यांची गोपाळकृष्ण भोबे यांनी घेतलेली मुलाखत सादर करीत आहोत या मुलाखतीचं ध्वनीमुद्रण तीन सप्टेंबर एकोणीसशे चौसष्ट रोजी करण्यात आलं होतं ऐकूया तर येणे दृकीयज्ञे तोषावे जीवनाला यज्ञाची उपमा दिलेली आहे जीवनातील प्रत्येक क्रिया हा एक एक याग आहे जठराग्नीचं शमन करणं म्हणजे देखील उदरभरण ओहे जाणजे यज्ञकर्म असं आपले वारवडील पूर्वीपासून म्हणत आले श्रवण मनन अर्चन कीर्तन हे देखील एकापर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाचे यज्ञच आहेत निरूपणाला ज्ञानेश्वर माऊलींनी वाघयज्ञ म्हटलेलं आहे आपल्या बुद्धीला रसिकतेला सहृदयतेला सौंदर्यदृष्टीला जाग आणतो तो, तो दृगयज्ञ ह्या यागात महत्त्वाचं अंग नाट्याचं आहे नाट्यम क्रतुम चाक्षुषम असं कालिदासाने सांगितलेलं आहे संसारी माणसाचं मनोरंजन करता करता त्याला दिव्यदृष्टी देणारा हा याग परिपूर्ण करताना अनेक साधकाने आपल्या आयुष्याचा होम केला या यागभूमीला कुणा कल्पकाने रंगभूमी असं अर्थपूर्ण नाव दिलं अनेक अर्थाने ही रंगभूमी अनंतरंगाने नटलेली अनंतरंग उधळणारी तशी या रंगभूमीला किती वर्ष झाली कोण जाणे वेदकालापासून वेगवेगळ्या स्वरूपात नाट्याचे उल्लेख सापडतात मराठी रंगभूमीच्या प्रगत स्वरूपाला गेल्या सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे या सव्वाशे वर्षांत थोर लेखक अभिजात अभिनेते गायक वादक चित्रकार शिल्पकार अशा अनेक बुद्धिमंतांनी तिला घडविली वैभवाच्या शिखरावर नेले अभिनेता हा तिचा महाप्राण गेल्या सव्वाशे वर्षात शेकडो अभिनेत्यांनी रंगभूमीला संजीवनी देता देता देह वेचले पुढच्या पिढीसमोर आदर्श ठेवले जुन्या पिढीतील अभिनेत्यापैकी ज्यांच्याबद्दल अभिमान बाळगावा असे काही थोडेच अभिनेते महाराष्ट्रात आज विद्यमान आहेत नटश्रेष्ठ केशवराव दाते हे त्यापैकी एक केशवरावजींचं वय आज पाऊनशे वर्षांचं आहे आपल्या आयुष्यातील जवळजवळ पंचावन्न वर्षांची हयात त्यांनी रंगभूमीवर घालवली या तपस्वी नटश्रेष्ठानं डझनावर भूमिका अमर करून ठेवलेल्या आहेत त्या त्या भूमिकेचं नाव उच्चारलं की त्याला जुडून केशवराव दाते यांचंच नाव दृष्टीसमोर यावं इतक्या त्या भूमिका त्यांच्याशी तदाकार झालेल्या आहेत आजही प्रसंग विशेषी पूर्वी इतक्याच तडफेनं सराईतपणानं आणि चपळाईन त्या आपल्या भूमिकात रंगून जातात राम जयंत मनोहर केशव शास्त्री गणूजी शिर्के औरंगजेब इत्यादी भूमिका तर संस्मरणी त्यांना तोड नाही नुकतंच भारताच्या संगीत नाटक अकादमीनं यंदाचं नाट्य अभिनयाचं सर्वोत्कृष्ट पारितोषिक देऊन या नाटश्रेष्ठाचा गौरव केला अशावेळी त्यांच्या जीवनात डोकावण्याचं कुतूहल माझ्यासारख्या होतकरूला होणं स्वाभाविक होतं आणि तसा मी डोकावलोही नाट्याला आपण यज्ञाची उपमा देतो आणि तशी उपमा दिल्यानं एक फार मोठी उदात्त भावना आपल्या मनात निर्माण होते परंतु केशवरावजींनी जेव्हा नाट्यसृष्टीत प्रवेश केला त्या काळात नाट्यसृष्टी आणि बहुजन समाज यांच्यात एक अभेद्यशी तटबंदी होती आज ही भिंत मोडलेली आहे पण पूर्णांशाने ती भुईसपाट झालेली आहे असं मात्र म्हणता येणार नाही ध्येयवाद म्हणून केशवरावने रंगभूमीवर प्रवेश केला नाही असं ते स्वच्छपणे सांगतात चाळीस वर्षापूर्वी नाटकात कामं करणारे दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रातील ऐंशी टक्के लोक कोणताही ध्येयवाद वा तत्सम इतर दृष्टिकोन जवळ ठेवून नाटकात शिरले नाहीत महाराष्ट्र देश मुळातच गरीब त्यातून दक्षिण कोकण हा त्याचा भाग तर अत्यंत गरीब इथला तरुण नाटकात गेला तो फक्त अंगभूत गुणावर पोटापाण्याची सोय होते म्हणून कलेची सेवा ध्येय वगैरे शब्द तत्कालात नव्हते ही तरुण मंडळी एकदा नाटकात शिरली ती मात्र पुरतीच तिथे अडकली त्यातले जे काही बुद्धिमान होते हुशार होते त्यांचा तोच ध्येयवाद ठरला त्यातच त्यांनी नाव घेण्यासारखं कार्य केलं असं केशवरावांचं म्हणणं आहे कोणत्याही गोष्टीच्या पूर्ण विकासाच्या मुळाशी एक लहानसं बीज हे असतंच लहानपणी एका दशावतारी खेळात केशवरावांना गणपतीचं सोंग करायचा प्रसंग आला बालका सूत्रधारा तुजप्रत कल्याण असो अशा स्वरूपाची एक दोन वाक्य त्या सोंगाला होती पण आपण गणपती आहोत आणि आशीर्वाद देऊन एक प्रचंड कामगिरी आपल्याला करायची आहे तो आशीर्वाद प्रत्यक्षात उतरणार आहे आणि आशीर्वाद घेणाऱ्याचं खरं खरं खर कल्याण होणार आहे अशी भावना किशोररावांच्या मनात नव्हे रोम रोमी व्यापली ते गणपतीमय झाले दोन तीन दिवस ते त्याच धुंदीत होते मला वाटतं त्यांच्या भूमिकेशी तादात्म्य होणाऱ्या कसबाचं बीज हे या पहिल्या घटनेत सापडतं अनेक संघर्ष केशवरावने आपल्या रंगभूमीवरील पंचावन्न वर्षांच्या कारकिर्दीत पाहिले साडेचार तपो एकाच विषयावर मनन चिंतन आणि परिश्रम करणाऱ्या या नटश्रेष्ठाच्या आयुष्यात डोकावल्यावर माझ्या समाधानासाठी त्यांना मी काही प्रश्नही विचारणं स्वाभाविक होतं तसे प्रश्न मी त्याला केले असता त्याने जी मला उत्तरं दिली ती अशी केशवरावजी मराठी रंगभूमीवरील तीन अत्यंत महत्त्वाचे कालखंड आपण पाहिलेत दोन महायुद्धानंतरची प्रचंड उलथापालतही आपण पाहिली पारतंत्र्यातली मुष्करदाबीची परिस्थिती आणि स्वातंत्र्यकालातील लेखन उच्चार आणि विचार स्वातंत्र्य मिळालेल्या लोकशाहीत आपण नांदत आहात नटांना किंवा नाटककारांना मिळालेल्या या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग होतो असं तुम्हाला वाटतंय का नाही मला तसं वाटत नाही कारण त्याचं कारण असं आहे हो। स्वातंत्र्यानंतरच्या काळात जे एक ना हो सर्वच हो जी आळसावलेली परिस्थिती निर्माण होते हो। ती परिस्थिती गेली सतरा वर्ष मी नाटक नाटकधंद्यात पाहतोय काहीशी निष्क्रिय अवस्थाच मला तरी दिसली आज जी प्रगती दिसते आहे ना ती सूज आहे असं मला वाटतं जे नवं दिसत ते पुष्कळसं पाश्चात्यांचं अनुकरण आहे स्वातंत्र्यानंतरची जी, जी नाट्याची जी प्रगती झाली तिच्यात अस्सल भारतीयपणा आहे काय हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे हो या काळात लिहिली गेलेली आणि सादर केलेली नाटकं मराठी माणसाच्या मनावर काहीतरी परिणाम करून गेली आहेत किंवा नाही त्या युगानं समाज कार्यान्वित झालेला आहे किंवा नाही हा मोठा प्रश्न आहे हो माझी रंगभूमीकडे पाहण्याची दृष्टी जीवनोन्मुख आहे नाटकानं काहीतरी दिलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे त्याला तुम्ही सनातनी म्हणा वाटलं तर पण जो विषय नाटककार निवडतो त्या विषयानं समाजाला धक्का दिला पाहिजे काहीतरी विचार करायला लावलं पाहिजे एकोणीसशे तीसपर्यंत जी सामाजिक नाटकं रंगभूमीवर आली मराठी रंगभूमीवर आली त्याने समाजाला काय काय दिलं आणि काय दिलं नाही हे मी सांगायला पाहिजे असं नाही रंगभूमीच्या त्या वैभव काळात नटांची एकत्र राहणी होती होय आज ती तशी नाही होय आजच्या परिस्थितीत ती तशी असावी असं तुम्हाला वाटतं अवश्य अवश्य असावी त्यामुळं अनेक फायदे आहेत एकत्र राहण्यानं कौटुंबिक वृत्ती एकमेकांच्या अभिनय गुणाची ओळख आणि हो। मुख्य म्हणजे हो। रंगभूमीच्या चिंतनाचं वातावरण तिथे निर्माण राहतं ही गोष्ट खरी आहे प्रत्येक कलावंत त्या वातावरणात अंतर्मुख होतो आज तशी परिस्थिती नसल्यामुळे काही तोटे झालेले आहेत असं आपलं म्हणणं आहे काय अवश्य तोटे झाले आहेत आजचे नाट्यप्रयोग अतिशय विस्कळीत आणि काहीसे अनिर्बंध वाटतात याचं कारण दुसरं काही असू शकेल असं मला नाही वाटत हाँ. या नाईट युगात दोन तीन संस्था सोडल्या ना तर पूर्वीच्या सारखे सलग आणखी बंदिस्त प्रयोग दिसत नाहीत हे कटुसत्य आहेत तुम्ही मानालच ते बरोबर आहे किशोरराव मला असं विचारायचंय की आजच्या रंगभूमीवर तंत्र मंत्र नेपथ्याने अनेक योजना अनेक सुलभ सुधारणा झालेली आहे oh, हो परदेशी जाऊन नाट्याचा अभ्यास करून आलेले डायरेक्टरही आजच्या मराठी रंगभूमीला लाभलेले आहेत oh, हो परंतु तुमची पिढी सोडली तर तशा तोडीचा एकही नटश्रेष्ठ अजून का निर्माण झाला नाही या प्रश्नानं माझ्या मनात खर केलेला आहे oh, तुम्ही oh, काही शंका निरसन कराल तर बघा मला प्रश्न कठीण आहे थोडासा नाही तुम्ही मी सांगतो पूर्वी डायरेक्टर नव्हता तालीम मास्तर होता आजचा काल असा आहे की डायरेक्टरनं नटाला ना नाममात्र सूचना करायच्या आणि नटाच्या गुणांना पूर्ण वाव द्यायचा पण ही पद्धत काहीशी चुकीची आहे का पूर्वी तसं नसे नाट्य लेखकाच्या व स्वतःच्या मनातील तरंगाशी पूर्णपणाने तादात्म्य झाल्याखेरीत समाधान मानत नसत आणि ते बरोबर आहे म्हणूनच तुम्हाला नट दिसले खरी गोष्ट आहे बाकीच्या अवडंबरापेक्षा पूर्वी नटाला आणि नाटकाला महत्व जास्त होत खरी गोष्ट आहे मधला अतिशय मंदीचा काल सोडला तर आज रंगभूमीची स्थिती अतिशय समाधानकारक आहे असं नाही तुम्हाला वाटत आज जिकडे तिकडे नवनवी नाटकं आणि नवनव्या नाट्यसंस्थाचं नुसतं पीक आलेलं आहे <laughs> म्हणजे वृत्तपत्रात देखील जर तुम्ही पाहाल जिकडे तिकडे नाटकांच्या जा जाहिराती आज जा दिसू लागलेल्या आहेत त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे गेल्या वीस वर्षात काही थोड्या नाट्यसंस्था खरोखर पुढे आल्या ही गोष्ट खरी आहे पण किती थोड्या फारच अल्प पण या संस्था रंगभूमीच्या सर्वांगीण कसोटीला उतरणार नाहीत एकोणीशे चाळीस नंतरची परिस्थिती आणि वातावरण असं आलं की कसोटीला उभं राहण्याची कुणाची पाळी चालली नाही खरी गोष्ट आहे पण माझ्या दृष्टीनं तशी प्रगती झालेली नाही असं दिसलं असलं तरी आशा मात्र फार मोठी आहे हा तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे जे उदाहरण आलेलं आहे ना ते दिखाऊ स्वरूप आहे या उदाहरणामुळे काही आर्थिक फायदा अवश्य झाला असेल पण मनाला मात्र कुठे स्पर्श झालाय असं वाटत नाही थे। आता नाट्यगुण अंगी असून ज्या तरुण तरुणीचं परिपूर्ण कौतुक आज होत आहे अशा हौशी मंडळींनी सध्याच्या परिस्थितीत तो पेशा म्हणून पत्करावा का आपली का नोकरी सांभाळावी आणि फावल्या वेळात नाटकात काम करावं त्याचा असा आहे भोबे ज्यांच्या अंगी खरोखरच नाट्यगुण असतील ना त्याने तो पेशा म्हणून जरूर पत्करावा त्यामुळं रंगभूमीचं खरोखरच कल्याण होईल दोन दर्डीवर पाय ठेवल्यानं धड नट नाही आणि धड कारखून <laughs> नाही अशी स्थिती होईल आणि सध्या तीच परिस्थिती आहे खरी गोष्ट काही नव्या नाटकाची निर्मिती तुम्ही पाहिलीच असाल न तुमच्यासारख्या जुन्या पिंडाच्या वृत्तीला कुठं काही आनंद झाला काय निर्मिती नाटककाराच्या डोळ्यासमोर समाज राष्ट्र असे सर्व तऱ्हेचे थर असले पाहिजेत हो, गेल्या वीस वर्षात मी काही नाटकं अशी पाहिली हो, की तेव्हा हो मला वाटलं हो, माफ करा हो, कशाला हो, याने निर्मिती केली हो, माझ्यासारख्याला असं वाटलं माझ्यासारख्याला हो, इतरांचं नाही मी सांग हो, तुम्हालाच अधिकारी दुसरं कोण काय सांगू शकणार बाबतीत बरं शिक्षण शिबिरात नट तयार होतील असं तुम्हाला वाटतं का उत्कृष्ट नटांची निर्मिती शिबिराने होईल असं नाही मला वाटत हा एक जरूर होईल शिबिरामुळं उत्तम प्रेक्षक तयार होतील oh. शिबिरामध्ये oh. तंत्र चांगलं शिकता येईल oh. परंतु मंत्राचं काय होईल हे काही सांगता येणार ना शिक्षण शिबिरात मिळणार शिक्षण थोडस दृष्टिकोनातून असं जर पाहिलं oh. तर नट नट हा जो आहे ना oh. हा जन्मावा लागतो oh. असं मला वाटतं oh. तो म्हणेल त्या प्रसंगाशी ताबडतोब तादात्म्य होतो रंगतो हो, हो, रंग हो शिक्षणानं फार तर त्याच्या मनाचा व्यापकपणा वाढेल एवढा जसं संगीतात म्हणतात हो, तयार होतील रंगभूमीवर यशस्वी व्हायचं असेल केशवराव हा तर उदयोन्मुख कलावंतांनी कोणती पथ्य पाळली पाहिजे ते सांगावं का त्याने सर्व बाजूनी आणि सर्व बाबतीत शुद्धीवर शुद्धीवर म्हणजे काय म्हणजे सावध राहायला हवं आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला ओळखून पुढचं पाऊल टाकलं पाहिजे स्वतःला ओळखून का भूमिका कोणत्या जरा सांगाल या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे अशा सगळ्याच भूमिका करताना मी एक अनामिक असा आनंद उपभोगलेला आहे अमुक भूमिका आवडती आणि नावडती हे मी सांगू शकणार नाही ज्या माझ्या भूमिका गाजद्या तर सर्वच माझ्या आवडत्या भूमिका होत्या परंतु त्यातल्या त्यात, त्यात उदात्त स्वरूपाच्या भूमिका माझ्या प्रकृतीला आवडतात साहेब ओ आपल्या अंगात अभिनयाचं कसं बाय अशी जाणीव झाल्याचं जा एखादा क्षण तुम्ही सांगू शकाल का म्हणजे कोणत्या वेळी तसा एखादा साक्षात्कार तुम्हाला झाला दादा कसबाच तुम्ही सोडून द्या म्हणा कसं बाय घेणे मी काय सांगू शकत नाही पण साक्षात्काराची एक तुम्हाला आठवण सांगतो सांग त्याला तुम्ही साक्षात्कार म्हणा किंवा आणखी काहीतरी म्हणा काही संधना द्या पण एका घटनेची मला आठवण आहे ती सांगतो सुरुवातीला मामूली स्त्री भूमिका करताना एकदा अचानकपणानं कमळजीची भूमिका करण्याची मला प्रसंग आला झुंजारराव एका प्रसंगाशी मी इतका ताज्यात झालो की करुण रसाच्या त्या प्रसंगात माझ्या डोळ्यातून घरघळ पाणी व्हावं लागलं मी अक्षरशः रडलो बर का शेजारच्या पात्रानं आत आल्यावर माझी खूप तारीफ केली आपल्याला काहीतरी स्पर्श झालेला आहे असं मला त्याच वेळी वाटू लागलं ला। हो, काहीतरी सापडल्याचा सा मला आनंद झाला कमळजीच्या भूमिकेपूर्वी कमळजीच्या कधीही लागली नव्हती हो, हो। आज हो, अतिवास्तव वाद हो, हा रंगभूमीवर शिरू पाहत आहे हो, नव्हे त्याशिवाय आज नाटक तग धरूच शकत नाही या अतिवास्तविक गंभीर प्रसंगाबद्दल किंवा अतिविनोदाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे वास्तव विनोद ज्याला म्हणतो आपण अतिवास्तववाद वगैरे फार हे आहेत म्हणा वादग्रस्तच मुद्दे आहेत ते पण कोणतीही गोष्ट मर्यादित असावी असं मला वाटतं अतिरेक होऊ नये अतिरिक्त होऊ नये अतिरेक खरोखरच होऊ नये सुशिक्षित लोक देखील आज अचकट बिचकट विनोदाला पोट धरून हसतात आनंद मानतात याच मला खरोखर खरोखर वाईट वाटतं सामान्य चावटपणा रंगभूमीवर आणायचा असेल तर त्या गोष्टी रंग त्या गोष्टीकरता रंगमंदिर कशाला पाहिजे खरी गोष्ट विनोद उच्च पातळीवरचा असला पाहिजे काही काही प्रसंग पाहून तर खरोखर सांगतो शर्मेनं मला मान खाली घालावे लागते अशा वेळी काही सभ्य कुटुंब या गोष्टीचा निषेध कसा करीत नाहीत याबद्दल आश्चर्य वाटत खरी खरी गोष्ट नाटक हे संसाराचं चित्र आहे तो प्रत्यक्ष संसार नाही मला आता एक शेवटचा प्रश्न विचारतो तुमच्या आरोग्य संपन्न आयुष्याचं रहस्य <laughs> कोणतं <laughs> ते सांगाल का <laughs> आम्हाला आपलं मार्गदर्शन म्हणून पुन्हा तुम्ही त्याच अव मर्यादेनं राहणं हे माझ्या आरोग्य संपत्ताच रक्षण आहे माणसानं विशेषतः वागण्याचा अतिरेक करू नये असं वाटतं खरी गोष्ट आहे किशोररावजी माझ्या वेड्या वाकड्या प्रश्नांना तुम्ही समाधानकारक उत्तर दिली असं मी म्हणतो याबद्दल आकाशवाणीतर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो येणे दृक यज्ञ तोषावे या मालिकेमध्ये नटश्रेष्ठ केशराव दाते यांची गोपाळकृष्ण भोबे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण तीन सप्टेंबर एकोणीसशे चौसष्ट रोजी करण्यात आलं होतं ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती